नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा व्हिडिओ खूप जास्त स्पेशल आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी पण, म्हणून एवढं मस्त दोघं पण आवरून आम्ही रेडी झालोय। आता 3:30 वाजले, स्कूलमधनं मी घरी आलो आणि लगेच रेडी झालोय। तर चला, काय स्पेशल आहे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच, आणि कोण आले ते पण तुम्हाला दिसतच आहे। मागे आजी बाबा आणि मम्मी पण आली आहे खास त्या गोष्टीसाठी, आणि अजून काय, आता मित्र पण येत आहे। टायटल वरून आतापर्यंत तर तुम्हाला समजूनच गेलं असेल की काय स्पेशल आहे आज। चला आपण आता आजी बाबाला विचारू, मम्मीला विचारू की तुम्हाला कसं वाटतंय। हे दोघ जणांचं फर्स्ट टाइम तुम्ही आमच्या पुण्याच्या घरी बघितलंय, त्यांना विचारू आणि त्यांच्या प्रतिक्रिया नक्की तुम्हाला कळू। तर मस्त असे जोडीने बसलेले, तर पहिल्यांदा तुम्ही घरी आले आणि आपण एवढं मोठं सरप्राईज, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप आनंद झालाय। माझा नात जावई, माझी नात गाडी घेत आहे। तर आजीने रिव्हील करून दिले आम्ही काय घ्यायचंय, आम्ही ते सरप्राईज ठेवलं होतं, पण ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही। त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि खूप आनंदी आहे। येस, बाबा तुम्हाला कसं वाटतंय? एकदम ओके, एकदम ओके, ठीक आहे। तर चला, आम्ही असं ब्लॅक ब्लॅक दोघांनी घातले, आणि आमची सासूबाई अजून आवडतेच आहे, सासूबाईला थोडा वेळ लागतो कारण पहिले सगळं मॅडमचं करून दिलं आणि मग ती करते। हा, जावायला आणि पोरीला मस्त डायलॉग मारला ना, काय परत मारा डायलॉग, काय जावय काय ना काय पुणे सर्व ओके, सर्व ओके मध्ये आहे। तर आता आजीनी तर रिव्हील जे होतं ते सांगून दिले सगळ्यांना। तर या गोष्टीसाठी आम्ही खूप दिवसापासून आम्ही प्रयत्न करत होतो, पण एक म्हणता ना की तुम्हाला जी गोष्ट मनापासून पाहिजे असेल ती नक्की भेटते, त्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ पेशन्स ठेवायला लागतात। सो येस, तर जेव्हा जे भेटायचं तेव्हाच ते भेटतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती का, एकदम टाईमवरच भेटतं। तर आपल्यापेक्षा देवाला जास्त काळजी आपली, असं आम्हाला ह्या एक दोन वर्षाच्या एक्सपिरियन्सवरनं ते आम्ही शेअर करतो तुम्हाला, कारण आता बेबी पण येणार आहे, त्याच्यासाठी जे महत्त्वाचे म्हणजे बाहेर जाणं, हॉस्पिटल, या सगळ्या गोष्टी असतात। तर बरोबर टाईमवर आमची न्यू गाडी येते, पण ही कोणती हे आत्ता नाही आम्ही तुम्हाला सांगणार, तुम्हाला ते पुढे व्हिडिओमध्ये दिसेल। मॅडम एक्सायटेड आहे खूप जास्त, खूप जास्त। आज मॅडम कार जी आहे ती खूप दिवसापासून आली आहे, पण आम्ही वेट करत होतो की कोणीतरी येईल घरचं आणि मग त्यांच्यासोबतच आम्ही कार घेऊ, कारण की दोघंच घेण्यात काही ते मजा नसते। तर चला, आणि हे लोक पण आले तर म्हटलं आता आपण घेऊनच टाकू कार। चला, तर आमच्या सासूबाई पण रेडी झाले, एक्सायटेड आहे, तुमची प्रतिक्रिया मांडा। खूप मस्त गाडी यायला सांगितली तुम्हाला मम्मीनेच आम्हाला जास्त प्रोत्साहन दिलं की गाडी घेऊन टाका, जास्त विचार करू नका, तर फायनली टेन्शन फ्री होऊन जा। धन्यवाद पप्पांनी तुम्हाला आशीर्वाद दिला, गाडी घ्या म्हणे, मी आहे म्हणे सोबत। हो का, बर बर, पप्पांनी फक्त आशीर्वाद पाठवलाय, पप्पा नाही आले थोडस, ते खूप ते पण आनंदी आहे, आणि आपले वडनेरचे पण पाहुणे येणार आहे, पण ते थोड्या दिवसांनी, 2-3 दिवसानंतर येणार आहे, त्यांचा काही टाइम मॅच झाला नाही आपला। तर आमचा परम मित्र पण आलाय, सुखा दुःखात तो काय माझ्यासोबत असतो। तर चला लवकर, त्यांची शाळा थोडी लेट सुटते, आणि येताना ते मिठाई पण घेऊन आले। कुठं बसायला लागला आता? आज गॅंग बसा, मित्रांनो आपलं नाव लागलेलं आहे तिकडे, आणि हे दोन लोक पण, आणि अनिल आला आहे 1 तासानंतर आलाय, काय उपयोग नाही, कॉंग्रॅच्युलेशन, लेट आल्याबद्दल थँक्यू अनिल, चला लेट आला एवढा वेट कर, वेट काय उपयोग नाही। चला
हाँ बज रहे थे धड़क धड़क सेल्फी क्यों का सेल्फी सर यांना मी इतका त्रास दिलाय पण त्यांनी पेशन्स ठेवून सगळ्या गोष्टी मला म्हणजे एक्सप्लेन पण केलंय. थोडा आमचा एक डॉक्युमेंटरी इश्यू पण झाला होता बट ते चांगलं झालं. तर तुम्हाला घ्यायची असेल कार तर सीझन स्मॉल शेजारी साईबाबा ऑटोमोबाईल्स म्हणून आहे. खूप चांगली सर्व्हिस आहे आणि शिवानी पण त्याच्याबद्दल रिव्ह्यू दिली ती खूप बेटर आहे. सो मॅम वेळात वेळ काढून आलेले हे माझे परम मित्र आणि मैत्रिणींनो धन्यवाद. अजून आपल्याला आता गाडी घ्यायला जायचंय. आता आम्ही शोरूम मधून निघून वहिनी साहेब आले. वहिनी साहेब रास्ते पण वहिनी साहेब आलेले आहे नकली. हात धरायला जाऊ का हळू उतर पडशील दादा कटकर. तर मित्रांनो मला खूप आनंद होत आहे की जयाची कार आम्ही आज घ्यायला आलेलो आहे. माझ्यासोबत निखिल सर पण आलेले आहेत त्यामुळं मला खूप बरं वाटलंय. आणि जयेश वहिनी साहेब आहेत ओंकार आणि सचिता पण आहेत. आणि माझं काम ओंकार आणि त्याची सचिता पण आलेली आहे. आणि माझं काम आता अनिल पुढे पण हाच ब्लॉग बनणार आहे. मी थोडा आराम रवीने पण यावं सोबत आमचे गोगल मस्त आहे रे अनिल. कुठून घेतला थोडी साईड अडवटाईज पंची गाडी होती. आपल्या मूर्ती पण भेटणार क्या बात आहे. हार्दी वाढकून मनोसर काय काफा लाग काय खाल्लं का नाही रे तुम्ही लावायचं आपलं तोडायचं निघतंय आपल्या फॅमिलीला पेढा यांना देतो. घ्या मॅडम सर घ्या तुम्ही. येस सर धन्यवाद सगळ्यांना. आणि आपले जे मित्र नाही आले त्यांना पण एक मी खाऊ का Woo!
थांबाडीला नको चालू कर. फाइनली आम्ही आपल्या कार मध्ये बसलो आहे.